मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. नागपूर मेट्रोची हालत गंभीर. भारत सरकारचे स्वप्न म्हणजे नागपूर शहराला मेट्रो सिटी बनवणे कुठेतरी अस्तित्वात येत असल्याचे दिसून येते. कुठेतरी नागपूर सिटी हे मेट्रो सिटी बनलेली सुद्धा आहे. 8260 करोड रुपयाची गुंतवणूक करून महाराष्ट्र सरकारने नागपूर मेट्रो प्रोजेक्ट हा उभारलेला आहे. आजच्या तारखेला काही भागामध्ये मेट्रो ट्रेन सुरू सुद्धा झाली, जसे की खापरी ते सीताबर्डी. परंतु आजच्या स्थितीला एकही प्रवासी येते प्रवास करताना आपल्याला दिसून येत नाही. नागपूर मेट्रो स्टेशन सुद्धा वीरान असलेले आपल्याला दिसून येते, कारण त्या स्टेशन वर मेट्रो ट्रेनच्या कर्मचारी वर्गाशिवाय कुणीही दिसून येत नाही. पूर्ण नागपूर मेट्रो हे खाली ये जा करते. सुरुवातीला लोक यायचे, पण का? कारण नागपूर मेट्रोचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये एकही व्यक्ती सुद्धा त्या मेट्रो परिसरामध्ये दिसत नाही. आज देश मंदीमध्ये चाललेला आहे, परंतु नागपूर मेट्रोवर एवढा पैसा खर्च करून याचा उपयोग काय, हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडत आहे. तर कुठेतरी नागपूर मेट्रोची हालत हे सुधारते का आणि नागपूर मेट्रो मध्ये काही सुधारणा होते का, या बाबी आपल्याला बघण्याजोग्या आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.